दर्शकों को मेरा सप्रेम जय भी। मैं प्राध्यापक भुजाड़े सर, मैं अभी इस वक्त प्रबुद्ध बौद्ध विहार नरसाड़ा में हूँ। नरसाड़ा छोटा सा गांव, तालुका मऊदा, जिला नागपुर में आता है। आप लोग देख रहे हैं संदेश भाभी माँ चलो बुद्ध की ओर, और इस प्रोग्राम की शुरुआत हम बुद्ध वंदना से करेंगे। चेतियं नमामि वंदामि चेतियं सा
शारीरिक धातु महाबोधी बुद्धं रूपं सकल सदा यस मूलेन सिन्हा स बारी विजयं का पतो सवयुतं सता वंदे तं बोधिपादपम् इमे ते महा लोकनाथेन पूजिता अम्पि ते नमसामि बोधिराजा नमस्तु मे बोधिराजा नमस्तु मे बोधिराजा नमस्तु मे इति पीसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विजाचरण सम्पन्नो सुगत लोक विदु अनुतरो पुरी सदम सारती सत्ता देव मनुसानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवित पर्यंतं शरणं गच्छामि एच बुद्धातीता च एच बुद्धानागता पचुपन्ना च हे बुद्ध वंदामि सबदा नाति मे शरणं वयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलम् उत वंदेन वंदेय पादपंसुवरुत्तमं बुद्धो यो फलितो दोषो बुद्धो खवतु तममं यं किञ्चित् लोके विजति विविधा पुतु रतनं बुद्ध समानाति तस्मा सोन्ति भवन्तु मे यो सिन्न सिन्न वर बोधि मूले मारससेना मैति विजेत्वा सम्बोधि मा गच्छन्ति अनन्तयानो लोकोत्तमोत्तम पनमामि बुद्ध साखातो भगवता धम्मो सांगस्तिको अकालिको यही पच्चिको पनायिको पच्चतं वेदि तवो विहूति धम्मं जीवित पर्यंतं शरणं गच्छामि एच धम्मानागता पचुपन्ना च हे धम्मा वंदामि सबदा नाति मे शरणं वयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलम् उत मंदेन वंदेह धम्म च द्विदं वरं धम्मे यो खलितो मतु तमम यं किञ्चि रतनलोके विजति विविधा पुतु रतनं धम्म समाम्नाति तस्मा सोऽन्ति भवन्तु मे अर्थाङ्गिकार्योपतो जनानं मोकपवेशो उजको वमगो धम्मो सन्ति करोपनीतो नियानिको तं पनमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो उजपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो आयपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सामिजिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो यदं चत्तारि पुरुषयुगानि अष्टपुरिषपुगलाय स भगवतो सावकसङ्गो आउनियो पाउनियो दक्कनियो अञ्जलिकरणियो अनुत्तरं पुञ्यङ्गेतं लोकसाथि सङ्गं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच सङ्गातीता एच सङ्गानागता पचुपन्ना च सङ्गा वन्दा
नाती मे शरणं वयं संगो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन हो तुमे जय मंगलं उतमन्देन वन्देहा सांगा चाति मिदुत्वर संगो यो कलितो दोसो संगो खमतु तमम यंकिंची रतनंगलोके विजति विविदापुतु रतनं संग समाम्नाति तस्मा सोन्ति भवन्तु मे संगो विशुद्धो वरदकनीयो सतेन्द्रिय सबमलपनीयो गुणेनेके समाधिपतो नासवेतं पनमामि संगम् नमामि बुद्धं गुणसागरं तं सत्ता सदा उन्तु सुखीय वेर कायो जिगुच्चो सकलो दुगंधो गच्छन्ति सब्बे मरणांश नमामि धम्मं सुगतेन देशितं सत्ता सदा उन्तु सुखीय वेर कायो जिगुच्चो सकलो दुगंधो गच्छन्ति सब्बे मरणांश नमामि संगं मुनिराज सावकं सत्ता सदा उन्तु सुखीय वेर कायो जिगुच्चो सकलो दुगंधो गच्छन्ति सब्बे मरणांश नमामि पचैक बुद्ध विशुद्ध सत्ता सदा उन्तु सुखीय वेर कायो जिगुच्चो सकलो दुगंधो गच्छन्ति सब्बे मरणांश इमाय धम्मानु धम्म पटिपतिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानु धम्म पटिपतिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानु धम्म पटिपतिया संगं पूजेमि अदाय माय पटिपतिया जाति जरा मरणं परिमुच्यसामि इमिना पुय्यकम्मेन मामे बाल समागमो सतं समागमो हन्तु यावनि बाणपतिया देवो वसतु कालेन सा सम्पत्ये तु च कीतो भवतु लोकच राजा भवतु धम्मिको इमाय बुद्ध पूजाय कर्ताय शुद्ध चेतस चिरञ्चितन्तु सद्धम्मो लोकोऽन्तु सुखी सदा इमाय धम्म पूजाय कर्ताय शुद्ध चेतस चिरञ्चितन्तु सद्धम्मो लोकोऽन्तु सुखी सदा इमाय संग पूजाय कर्ताय शुद्ध चेतस चिरञ्चितन्तु सद्धम्मो लोकोऽन्तु सुखी सदा नत्ति मे शरणं वयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलं नाति मे शरणं वयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलं नाति मे शरणं वयं संगो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलं सब पाप सकरणं कुशलो सौपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धासनं साधु 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 संदेश बांधी माँ चलो चलो बुद्ध की ओर पण 62 वर्ष झाले बुद्धा अँड इज धर्मा इंग्रजी मध्ये वाचला
मग इंग्रजी आम्ही वाचलाच नाही, समाजाला इंग्रजी आली का? नाही. मग इंग्रजी नाही आली तर परवाच्या दिवशी आम्ही एका खेड्यावरती गेलो होतो. एका म्हातारीने मला चाय प्यायला बोलवलं. सर म्हणे तुम्ही रोष्टीवरती राहता, आज आमच्या गावामध्ये आला, चला म्हणे चाय प्यायला. मी गेलो चाय प्यायला. आजी चहा तर दिलाच पण दोन पेढे दिले. मी विचारला आजीला, मिला आजी हे दोन पेढे कशाबद्दल समजून नाही राहिले. नाही सर म्हणे तुम्हाला समजणार आहे नाही. मिला सांग बापा रश्य. तेव्हा ती म्हणाली एक पेढा याच्यासाठी दिला की माझा एकटा तुम्हाला कोतवाल झाला. अरे असा आहे म्हणलं आजीचं काम इकडे रश्य. सर म्हणे तुम्हाला माहित नाही एक पेढा याच्यासाठी दिला की माझा एकटा तुम्ही कोतवाल झाला. बरं एक पेढा दुसरा पेढा आधी दुसरा ना तुम्ही चपराशी झाला. अरे अरे बाबासाहेबांनी चार नोव्हेंबर 33 सांगितलं की अरे जा लिवण ठेवा भिंतीवरती तुम्हाला राज्य करती जमात बना. आणि रक्ताचं पाणी करून रिझर्वेशन दिलं 16/4/15/4/43. रिझर्वेशनचा अर्थ कळाला तुम्हाला? हे भीक नव्हती, तुमचा फंडामेंटल राईट्स अँड रिप्रेझेंटेशन ऑफ एव्हरी पीपल, प्रत्येक माणसाचे प्रतिनिधित्व आपलं होतं त्या ठिकाणी. इतके लोक तुमचे जायला पाहिजे होते आतापर्यंत. म्हणून तुम्हाला सर्व लोकांना माहित आहे की उंटाला कुठे जास्त चालता येते जोरदारपणे? वाळवंटामध्ये चालता येते उंटाला, पण माणसाला जोरदारपणे धम्माच्या वाटेवर चालता येते. तुम्ही जर धम्माच्या वाटेवर याल तर तुमचं स्पीड वाढेल. तर तुम्ही कुठे जावा? पार्लमेंट मध्ये तर जाणारे जातीलच, पण प्रत्येक माणूस हा मुक्तीला जाईल. अंडरस्टँड? तुमची गती वाढवा. कुणीकडे जायचंय तुम्हाला? व्हॉट इज युअर गोल इन युअर लाईफ? तुमच्या जीवनामध्ये काय ध्येय ठरवलं तुम्हाला माहित आहे का? जीवन कुठे न्यायचंय तुम्हाला? तुमचा जन्म कसा झाला? कारण काय? बुद्धाच्या लक्षात आलं होतं. बुद्धाने सांगितलं जगात दुःख आहे, सफरी, जीवन दुःखमय आहे. त्याला कारणे जेव्हा बुद्धाने शोधली तेव्हा बुद्धाच्या लक्षात आलं. आणि बुद्धाने सांगितलं बाबासाहेबांच्या लक्षात आलं. बुद्धाने असे म्हटले इग्नोरन्स इज द रूट्स ऑफ ऑल सॉरो. अरे सर्व दुःखाचं कारण अज्ञान असेल. अज्ञान आहे म्हणून दुःख, गरिबी, दारिद्र्य आहे. बाबासाहेबांनी लगेच सोल्युशन दिले 24 एज्युकेट रजिस्ट्रेशन अँड ऑर्गनायझेशन. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बुद्धाचा संघर्ष कशासाठी होता? बुद्धाचा स्ट्रगल्स फॉर एनलाइटमेंट, ज्ञान प्राप्तीसाठी. ज्ञान बंदी होती, शूद्र आणि अतिशूद्राला ज्ञान बंदी होती या देशामध्ये. क्रांतिबा ज्योतिबा फुलेंच्या लक्षात आले 19व्या शतकामध्ये. त्यांनी सुद्धा सांगितलं विद्य विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना शूद्र खचले, एवढे अनर्थ आहे का विद्येने केले. शिक्षण नव्हतं आम्हाला, शिक्षण नव्हतं म्हणून माणूस बौद्धिक गुलाम केला. क्रांतिबा ज्योतिबा फुलेंत पुस्तकाचं सार्वजनिक सत्यधर्म, त्या पुस्तकामध्ये सुद्धा सांगितले की आम्हाला राजकीय व्यवस्थेपेक्षा आम्हाला सामाजिक महत्वाचे आहे आणि धार्मिक आम्ही गुलाम आहोत. बाबासाहेबांच्या स्ट्रगलचा थोस होता सामाजिक गुलामगिरी मधून आम्हाला मुक्त करण्याचा. माणसं हा गाज दास होता, गुलाम होता इथल्या व्यवस्थेचा. जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आलं की या स्वातंत्र्यापेक्षा आम्हाला आमचं स्वातंत्र्य माणसं मुक्त पाहिजे आम्हाला, तेव्हा बाबासाहेबांनी आर्टिकल 19 सर्व लोकांना मुक्त केलं. पण झालं कसं? मी तुमच्या गावामध्ये आलो ना, एक बैलगाडी आम्हाला दिसली. छोट्या छोट्या सुधारणासाठी गावात द्यायचं काही नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आवर फ्युचर डिपेंड्स अपॉन व्हॉट वी थिंक इन एक्शन. फ्युचर डज नॉट एक्झिस्ट, इट इज क्रिएटेड. तुमचं भविष्य तुम्ही कसं विचार करता आणि कसं कृती करता याच्यावर अवलंबून. फ्युचर डज नॉट एक्झिस्ट, इट इज क्रिएटेड. तुमचं भविष्य घडता घडवं लागतं. अत्तदीप तुम्ही बुद्धाने काय सांगितलं राहुला? जेव्हा यशोधरेने सांगितलं तू तुझा हिस्सा मागावा म्हणे, तू वारसदार आहे, तू हिस्सा मागा, भगवंताकडे गेले. सांगितलं राहुल म्हणे माझा हिस्सा द्यावा, तर भगवंत काय म्हणेल राहुल बाबूला? मी तुला हे भौतिक सुख देऊ शकत नाही, मी तुला असं दान देईल तुझ्या त्याने कधी सरणार. काय दिलं राहुला जवळ? धम्मच दिला ना. बाबासाहेबांनी काय दिलं आपल्या जवळ? तीच परंपरा बुद्धाच्या काळामध्ये जी वातावरण घडलं तेच आज तुमच्या सोबत घडलेलं आहे. पण तुम्ही लोकांनी काय मागितलं सांगू? तुम्ही सर्व लोकांनी जेव्हा आम्हाला एका गावामध्ये प्रश्न विचारला व्हॉट इज यू वांट टू मोस्ट, तुम्हाला अधिक काय आवडतं? सर म्हणे ऑप्शन द्यावा. मी त्यांना दोन ऑप्शन दिले, मनी ऑर माइंड. काय मागितलं लोकांनी? सर्व लोकांनी मनी मनी मनी, पैसाच मागितला सर्व लोकांनी. कोणीच माइंड नाही मागितलं. अरे दी बेस ऑफ बुद्धिझम ओनली माइंड. बुद्धाचा दमा माइंडवर आहे. बुद्ध घर सोडून गेले तेव्हा बुद्धाचं काय होत? ओनली माइंड इज इन्स्ट्रुमेंट, फक्त एक साधन होत, मन, माइंड होत. माइंडच्या भरोश्यावर जेव्हा मला प्रश्न पडतो हु इज द मेकर ऑफ द वर्ल्ड, जगाचे मेकर कोण आहे, तेव्हा उत्तर येत आहे मेकर ऑफ द वर्ल्ड मध्ये, मेकर ऑफ युनिव्हर्सल मध्ये पहिलं नाव येत आहे तथागत भगवान गौतम बुद्ध इज द मेकर ऑफ द वर्ल्ड. अंडरस्टँड? म्हणून बुद्धाकडे चला.
की ज्ञानी तुम्हाला ज्ञानी बनवण्याचा प्रयत्न केला, विचाराचं स्वातंत्र्य दिलं तुम्हा लोकांना, आणि परिवर्तन करण्याचं जगामध्ये परिवर्तन करण्याचं स्वातंत्र्य बुद्धाने दिलेलं. म्हणून जगाच्या मेकरमध्ये पहिलं नाव कोणाचं येत आहे? तथागत भगवान गौतम बुद्ध इज द मेकर ऑफ द वर्ल्ड. ही साधी गोष्ट नाही. दुसरं नाव येत आहे महावीर, तिसरं नाव येत आहे सम्राट अशोक, आणि चौथं नाव येत आहे आधुनिक बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब. एवढं मोठं काम बाबासाहेबांनी आमच्यासाठी दिलेलं आहे. बाबासाहेबाची जाणीव नाही, आणि वी आर बिकॉज ही आम्ही कोणामुळे आहोत? बाबासाहेबामुळे आम्हाला एवढं जीवन सुंदर झालं. मग काम कोणाचं करायचं? केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम करायचं. त्यांचं स्वप्न होतं की माझा मुलगा लाल दिव्याच्या गाड्यामध्ये बसला पाहिजे, माझा बी मुलगा कलेक्टर झाला पाहिजे, बीडीओ झाला पाहिजे, तहसीलदार झाला पाहिजे, सुप्रीम कोर्ट हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्टाचा जज माझा मुलगा झाला पाहिजे. आमच्या या ठिकाणी मुली बैठलेल्या, या मुली डॉक्टर झाल्या पाहिजे एमबीबीएस. मला सांगा एमबीबीएस डॉक्टर होण्यासाठी कोण्या भाषेचा वापर करावा लागेल? कलेक्टर बनण्यासाठी कोण्या भाषेचा वापर? सुप्रीम कोर्ट हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्टाचा जज बनण्यासाठी कोण्या भाषेचा वापर करावा? मंत्रालयामध्ये कमिशनर बनण्यासाठी कोण्या? सर्वात जास्त कलेक्टर भारतामध्ये केरळमधून आलेले आहे. तर केरळची भाषा इंग्रजी. बौद्धांची भाषा कोणती आहे? आपण बुद्धिस्ट आहे. बुद्ध आणि धम्मा समजा जर इंग्लिशमध्ये असेल तर आम्ही जास्तीत जास्त ट्रेस कशावर द्यायला पाहिजे होता? इंग्रजीवर. इंग्रजी जर तुम्हाला आली असती तर कलेक्टर बी आमचा झाला असता, नाही कलेक्टर झाला असता तर LLB करून, LLM करून कोर्टामध्ये बी लाल दिव्याची गाडीच लागली असती. नसतं LLB केलं असतं, MR समजते ना, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जर आमचे पूर्ण झाले असते तर 60,000 नोकरी मिळते. किती? 60,000 रुपये पेमेंट असते. आज पोरांना ते तुम्ही डेव्हलपमेंट ना, आज काळ बदलला. 65 वर्ष झाली बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाला. एक काने पारंपरिक होता, कुंभार होते, दोन कुंभार, दोघं झालं होता, व्यवसाय सारखाच होता. मडके बनवले दोघांचा उद्योग काय होता? मडके बनवले. एकाने काय केलं? पारंपरिक मडके बनवले. कारण पारंपरिक मडके जसं बनवत होता बाप तसं त्यानं बनवणं सुरू केलं. एका जणाने काय केलं? त्याला न्यू डायमेन्शन म्हणतात, नवीन आकार दिला. एका जण माती तीच होती, त्याने काय केलं? दुसरा आकार दिला. मस्त डिझाईन फार बनवले. आधी पाहिल्याबरोबर तुम्ही बी पान काढा ते मडक ते विकतच घ्यावा असं त्यानं काय मडक बनवलं नवीन डिझाईनच. लोक काय आता वेगळे झाले, जाहिरातीचा जमाना आल्या. वेगळ्या पद्धतीनं त्यानं मडक बनवलं तर त्याचे मडक खूपच खपे, याचे खपेच नाही. हा बिचारा दिवसभर बसूनच राहील मडके बनवून. 100 आणले घरून तर 100 तसेच राहील, याचे 100-200 आणले तर त्याचे खपेच राहील. तसे आता ब्राह्मणाचे पोरं खपून राहिले. बनवले नाही ना, नवीन आकार दिला, फॉरेन कंट्रीला शिकवलं इंग्लिश जाऊन. साधी गोष्ट आहे का? तुम्हाला काय समजलं तुमच्या पोराच्या संदर्भात? तुम्हाला पोरांना जन्म झाला पण कर्म दिले का पोरांना? त्यांनी मोठं ऑफिसर बनवले पोर, रिझर्वेशन होता, SC कलेक्टर होऊन जात होता 62 वर्षामध्ये. तुम्ही लोकांनी बनवला नाही. आज मला सांगा, हात वरत्या करून, कलेक्टर न बनवल्यामुळे तुमची जागा कायम राहिली का ओपन मध्ये गेली? मग कोण झाला कलेक्टर? कोणासाठी केलं? रक्ताचं पाणी बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या पोरासाठी केलं. आम्ही पोर घडवले नाही. पुन्हा तुमचं रिझर्वेशन आज ओपन मध्ये जात आहे. हे किती वर्ष जाऊ द्यायचा? अरे आमचा हक्क अधिकार होता, तुम्हाला जाणीव नाही हक्क अधिकाराची. तुमचा हक्क आणि अधिकार असताना आम्ही पोर बनवू शकले नाही. म्हणून आज आम्ही लाट दिव्याच्या गाड्यामध्ये आमचे पोरं बसवू शकले नाही. हा इतिहास आहे, खरा इतिहास. अजी परवाच्या दिवशी असाच आम्ही एक मुद्दा घेतला एका गावामध्ये. आपल्या पोरांना लाल दिव्याच्या गाड्या लागल्या पाहिजे. आपल्या पोरांना लाल दिव्याच्या गाड्याला एक म्हातारी उभी झाली, मला काय म्हणाली? सर म्हणे, तुम्ही रोज असतं सांगता मला TV वरती, आपल्या पोरांना लाल दिव्याच्या गाड्या लागल्या पाहिजे. आपल्या पोरांना लाल दिव्याच्या, तर म्हणे एक दिवशी लागली होती जी म्हणे लाल दिव्याची गाडी माया नातूला. मी म्हणलं आजी कोण्या दिवशी लागली होती? आजी मी म्हटलं म्हणे माया नातूला का टू व्हीलर गाडी घेऊन. त्यानं नांदा लावला, नांदा लावला आणि टू व्हीलर गाडी घेऊन मागितली. आणि जे चालवली म्हणे एक दिवशी मोठ्या मोठ्या आणि पडला म्हणला. स्पीड ब्रेकर खूप झालं, तुमच्या गावामध्ये आलं तर स्पीड ब्रेकर पडला म्हणे. स्पीड ब्रेकर म्हणून तर हात पायच मोडल्याची म्हणे. आता हात पाय मोडले तर नेलं म्हणे मौद्याच्या दवाखान्यामध्ये, ग्रामीण रुग्णालयामध्ये. त्या डॉक्टरने सांगितलं म्हणे का याचे हात पाय मोडले, इथं काही त्याचं जमत नाही. याला न्यायला लागते मेडिकल कॉलेज नागपूरला. तर तेव्हा म्हणे 108 क्रमांकावर फोन केला तर लाल दिव्याचे त्याच्यामध्ये बसवलं आणि आम्ही नागपूरला नेलं. जे म्हणे 2-3 दिवस ठेवलं म्हणे, ऑपरेशन वगैरे केलं म्हणे, पुन्हा केस गाडी आली म्हणे आणि घरी आणून सोडलं जी म्हणे. तर त्या दिवशी लागली होती जी म्हणे लाल दिव्याची गाडी. मी म्हणा आजी हे गाडी नाही पाहिजे ना आमच्या पोरांना, कलेक्टर बनला असता तर. बुद्ध काय म्हणतात? तुम्ही बुद्धाला करू मांडलं ना. बुद्ध काय म्हणतात? ॲज यू थिंक सो बी कम. तुम्ही जसं विचार तसं कर, जसंच बनतात. विचार केला मुलांच्या संदर्भात, माझा मुलगा करेल. विचार केलाच नाही म्हणून पोरगा नाही बनला. मॅनेज, व्हॉट इज माय, माणूस कसा आहे त्याच्या मनामध्ये आहे तसा आहे तो.
मग बुद्धाने सांगितलं होतं ना, माइंड इज द रूट ऑफ ऑल सॉरो. अरे सर्व दुःखाचं कारण मनस आहे. म्हणून आजच्या दिवसामध्ये कंट्रोल युअर माइंड अँड चेंज युअर लाईफ अँड ॲटिट्यूड. तुमचं जीवन बदलून टाकायचं. काय सांगू बाई तुले रुसू का बसली ग, 6 डिसेंबर ची याद आली मला, आणि याच दिवशी बाबा निरवान झाले ग, याच दिवशी बाबा निरवान झाले. पेटता बोलली रे चिता, जा मुलांनो आता, जा मुलांनो आता, संपली रे कथा. पेटता पेटता बोलली रे चिता, जा मुलांनो आता, संपली रे कथा. जा मुलांनो आता, संपली रे कथा. साली वेड कसी ती हेरली, 6 डिसेंबर 56 साली वेड कसी ती हेरली. बुद्ध बुद्ध काढावे भीमरायाची प्राण ज्योत ती चोडली, बुद्ध काढावे भीमरायाची प्राण ज्योत ती चोडली. ओ माय बापाऊन भीमाचे उपकार लय आहे रे, तुम्ही खाता त्या भाकरीवर, ओ तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे रे. ओ माय बापाऊन भीमाचे उपकार लय आहे रे, तुम्ही खाता त्या भाकरीवर, ओ तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे रे. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे रे. सबका स्वागत है. मैं प्राध्यापक बुजाड़े सर. मैं अभी इस वक्त प्रबुद्ध बौद्ध विहार नरसाड़ा में हूँ. नरसाड़ा छोटा सा गांव, तालुका मऊदा जिला नागपुर में आता है. हम लोगों को बताने जा रहे हैं संदेश बाबीमा, संदेश बाबीमा, संदेश बाबीमा. एक साहेब, एक साहेब, एक साहेब, जय भीम, जय भीम, जय भीम. जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा. संदेश बांधी माँ चलो चलो.